मिरज लिंगनूर रस्त्यावर शनिवारी दुपारी झाडावर दुचाकी आदळल्यानं सुमित रमेश गुरव व तेवीस राहणार लिंगनूर या तरुणाचा उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला होता गंभीर जखमी अवस्थेत पडलेला सुमित यास रुग्णवाहिका न मिळाल्यानं नातेवाईकांनी टेम्पोत घालून त्यास उपचारासाठी आणले मात्र तोपर्यंत उशीर झाल्यानं उपचारापूर्वी सुमित याचा दुर्दैवी मृत्यू झाला लिंगनूर येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करणारा सुमित गुरव हा शनिवारी मिरजेतून लिंगनूरकडे जात होता बेडकजवळ त्याचा ताबा सुटल्यानं दुचाकी झाडावर आदळली अपघातात गंभीर जखमी झालेला सुमित हा रस्त्याकडेला सुमारे तासभर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला होता त्याच्या मोबाईलवरून अपघाताची माहिती सुमित याच्या घरी देण्यात आली सुमितच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत एकशे आठ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला मात्र रुग्णवाहिका न आल्यानं ना खटावेतून नातेवाईकांचा टेम्पो आणून गंभीर जखमी अवस्थेत सुमित्यास टेम्पोतून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले मात्र तोपर्यंत उपचाराला उशीर झाल्यानं सुमित याचा मृत्यू झाला सुमितेच्या नातेवाईकांची रविवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी भेट घेतली वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानेच सुमित याचा मृत्यू झाल्याची तक्रार सुमितेच्या भावानं केली पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात अपघातात जखमींना वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्यानं त्यांना जीव गमवावा लागत असल्यानं या प्रकरणाची चौकशी करून संबंधित एकशेआठ रुग्णवाहिका चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी इंद्रजित घाटे यांनी केली